नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व भारत देशाला स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये जे काही चळवळी लढे झाले त्यांचा अभ्यास आपण करत आहोत तर बालमित्रांनो मागील भागामध्ये आपण पाहिलं की एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाने भारतीयांसाठी केला भारतातील प्रांत आणि संस्थानं यांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी संघराज्य निर्माण करण्याचं ठरवलं परंतु संस्थानिकांनी त्यामध्ये सामील होण्यास नकार दिला कारण त्यामध्ये सामील झालं तर त्यांचं स्वायत्तता नष्ट होणार होती मग यावेळेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारी जी काही संस्था होती म्हणजेच त्या ठिकाणी राष्ट्रीय सभा ही आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत होती या राष्ट्रीय सभेचं सुद्धा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामुळे समाधान झालेलं नव्हतं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारी जी काही संघटना होती सभा होती राष्ट्रीय सभा तिचं समाधान झालेलं नव्हतं तरीही राष्ट्रीय सभेने त्या ठिकाणी या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार ज्या काही भारतीय कायदेमंडळ तयार करण्यासाठी निवडणुका होणार होत्या त्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे सदोतीस साली भारताच्या अकरा प्रांतात निवडणुका झाल्या अकरा प्रांतापैकी बालमित्रांनो त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेला म्हणजेच भारतीय जनतेला त्या ठिकाणी आठ प्रांतामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं आठ प्रांतामध्ये स्पष्ट बहुमत मिळून आठही प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी अस्तित्वात आले राष्ट्रीय सभेचे सरकार अस्तित्वात आले उर्वरित तीन प्रांतामध्ये कोणत्याही पक्षाला त्या ठिकाणी बहुमत न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी संमिश्र प्रकारचे सरकार स्थापन झाले मग भारतीय राष्ट्रीय सभा आठ प्रांतामध्ये सत्तेत आल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेने जे मंत्रिमंडळ स्थापन केले होते त्या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने भारतीय जनतेसाठी त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे असे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं काम केलं राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने तर राजबंद्यांची तुरुंगातून सुटका केली म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढा लढत असताना ज्या नेत्यांना ज्या नागरिकांना त्या ठिकाणी राजबंदी म्हणून तुरुंगात टाकलेलं होतं त्यांची सर्वात प्रथम या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने तुरुंगातून मुक्तता केली त्यानंतर मुलोद्योग शिक्षणाची सुरुवात केली मूलोद्योग शिक्षण म्हणजे काय तर बालमित्रांनो शिक्षणामधून कोणता तरी उद्योग करता यावा शिक्षणामधून व्यक्ती स्वावलंबी व्हावा यासाठी राष्ट्रीय सभेने मूलोद्योग म्हणजेच मूलोद्योगी शिक्षणाची सुरुवात त्या मंत्रिमंडळाने केली त्यानंतर तिसरं काम केलं दलित समाजाच्या सुधारणेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना या राष्ट्रीय सभेच्या सरकारने अंमलात आणल्या त्यानंतर चौथं काम केलं दारूबंदी दारूबंदी त्या ठिकाणी दारू हा व्यसन या दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संस्वार उद्ध्वस्त होतात हे लक्षात घेऊन राष्ट्रीय सभेच्या सरकारने आपल्या सत्तेतील प्रांतामध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली त्यानंतर प्रांतातील शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा केला कर्ज निवारण म्हणजेच काय तर कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ करणे किंवा कर्जामध्ये सूट देणे अशा प्रकारचा कायदा शेतकऱ्यांसाठी या राष्ट्रीय सभेच्या सरकारने केला अशा प्रकारे बालमित्रांनो राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या सत्तेतील आठही प्रांतामध्ये लोकउपयोगी असे वेगवेगळी वेग कामे त्या ठिकाणी केलेली आहेत धन्यवाद